कायदे झाले आहेत आणि विशेष म्हणजे त्या कायद्यांना कुठेही उच्च न्यायालयात आव्हान न देता ते सुरळीतपणे आजही त्याचा अंमल चालू आहे अशा प्रकारचे कायदे आहेत. परंतु आपला कायद्याचा मसुदा जो आहे तो जो हा कायदा जेव्हा कुठले राज्य मान्य करतं त्यावेळेला त्याला केंद्र सरकारकडून परवानगी घेतली असते तरी स्टेट सरकारकडून सुद्धा. त्यामुळे एका अर्थाने जे कायदे निर्माण मान्य झाले त्या कायद्यामध्ये आपल्या राज्याच्या संदर्भात काय आपण सुधारणा करू शकतो याचा अभ्यास करूनच मराठी आणि इंग्रजी मधला त्याचा मसुदा तयार केलेला आहे. आणि या मसुद्यामध्ये सर्व अभ्यासक मराठी प्रेमी शिक्षण संस्था कायदेतज्ञ त्यांनी त्याच्यामध्ये त्यांना काय कायद्याच्या शब्दांमध्ये काय बदल करावा असं वाटतो किंवा अचूक आणि निर्दोष अंमलबजावणीसाठी काय करावं असं वाटतं याच्याबद्दल जर त्या जे सूचना देतील तर त्या कायद्याच्या मसुद्यामध्ये जाऊ शकतात आणि काही जे नियम बनतील त्याच्यामध्ये जाऊ शकतात. आणि हे करत असताना आपला हेतू हाच आहे की ज्या अडचणी असतील काही त्यामध्ये अंमलबजावणीमध्ये एक अडचण असते की मानसिकतेची. बऱ्याचशा शाळांना इंग्रजी माध्यमाच्या मराठी भाषा बारावीपर्यंत अनिवार्य करणं हे मान्य नसलं तरीसुद्धा राज्य सरकारची जी इच्छा आहे त्याच्यामधून त्यांनी ठरवलं तर सर्व गोष्टींच्यावरती मार्ग निघू शकतो हे आपण अनेक विषयांमधून पाहिलं. दुसरा विषय असा आहे की ज्यांना मराठी शिकवायचं आहे परंतु त्यांना अन्य काही अडचणी असतील तिथे तर त्याच्याबद्दल काय निराकरण करायचं याच्यासाठी आम्ही एक वेगळं टिप्पण घेऊन त्याचा पाठपुरावा करतो आहे. पण मुळामध्ये महाराष्ट्रासारख्या प्रागतिक आणि प्रबोधनकारी राज्यामध्ये एखादा कायदा ज्यावेळेला सरकार मान्य करतं त्यावेळेला त्याच्या अंमलबजावणीसाठी शिक्षा किती रुपयाची होते त्या कशा पद्धतीने त्यांची मान्यता रद्द होईल या मुद्द्यापर्यंत जाण्याच्या आधीच हे संस्कृती संवर्धन करणाऱ्या शिक्षण संस्था स्वतःहून तो कायदा अंमलबजावणी करतील ही आमची त्याच्यामधली अपेक्षा आहे. त्याचबरोबर जे लोक अल्प काळासाठी या काळामध्ये शिकायला येतात त्यांनासुद्धा त्या काळामध्ये या भाषेचा मराठी भाषेचा अभ्यास करण्याची संधी मिळावी हा सुद्धा आपला त्याचा हेतू आहे. आणि तिसरं काही वेळेला विविध भाषांमध्ये शिकण्याचा अधिकार जरी राज्यात असला तरी तुझ्या भावाने किंवा अन्य काही शिस्तीच्या नावाखाली मुस्कट द्यावी किंवा कुठेतरी जुनूनी पद्धतीचं जर का काम होत असेल तर त्यामध्ये सुद्धा मराठी या राजभाषेला मान्यता स्वीकृती आणि त्याच्याबद्दल जी आत्मीयता त्या त्या संस्थांनी स्वतःमध्ये जोपासावी हा देखील अर्थातच आमचं त्यांना आवाहन आहे. आणि म्हणून 15 जुलैपर्यंत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वेबसाईटवरती आणि त्याचा मसुदा आम्ही हा सामाजिक स्तरावरती देतो आहे. 15 जुलै ते 15 ऑगस्टच्या दरम्यान आमची जनतेला आवाहन राहील की त्यांनी त्यांना जे वाटतील त्या कायद्याच्या भाषेत दुरुस्त्या करून द्याव्यात. त्यांनी स्वयं मनोगत काही पाठवलं साहित्य परिषदेकडे तर त्याच्यावर कोणाचं बंधन नाही आहे तेही मांडू शकतात. परंतु त्यातल्या 15 ऑगस्टपर्यंत शिफारसी वेगळ्या करून आम्ही एक आठवड्याभरामध्ये राज्य सरकारला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार विनोद तावडे आमदार आशिष शेलार आणि जे या विषयाशी सगळे संबंधित व्यक्ती आहेत नेते आहेत त्यांच्याकडे हा देऊन विधी आणि न्याय विभागाकडे मुख्यमंत्र्यांकडून तपासण्यासाठी जावा जेणेकरून त्याच्यावर पुढची कारवाई होऊ शकेल अशा प्रकारचा आमचा विषय त्याच्यामध्ये आहे. ज्या सुधारणा आल्या त्याच्या केली जी कायदेतज्ञांनी काही सुधारणा सुचवल्या त्या आम्ही निश्चितपणाने करू परंतु कमीत कमी पळवाटा राहाव्या असं त्याच्यामधली भूमिका असावी हे आम्हाला खास करून सांगायचं. त्याच्यावरती मला असं वाटतं खूप सविस्तर चर्चा करायला लागेल. पण मी एक आपल्याला सांगेन की काही शाळांनी त्यातून मध्यम मार्ग म्हणून असं सुरू केलेलं आहे की 4थीनंतर ते मराठीच्या बरोबर काही विषय इंग्रजीमध्ये शिकवतात आणि त्या शाळांना मान्यता किंवा त्यांची लोकप्रियता टिकू नये. एक स्पष्ट आहे गोष्ट की जागतिकीकरणानंतर फार मोठ्या प्रमाणात जसे आपण जोडले गेलो तसं ज्या भाषा जगामध्ये चालतात त्या भाषांना मोठ्या प्रमाणामध्ये नोकरीची चरितार्थाची भाषा म्हणून त्यांना महत्त्व येत आहे. आणि मराठी भाषा बंद पडण्याच्या पेक्षा मराठी शाळांचे जे अनेक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये अनुदान किंवा दैनंदिन बाकीच्या त्यांच्या अडचणींच्याच बरोबर आज समाजामधल्या सर्वच वर्गांचा ओढा मोठ्या प्रमाणात इंग्रजी भाषेकडे आहे
ही वस्तुस्थिती आहे आणि तो केवळ प्रबोधनाचा विषय नाही आहे. लोकांना मराठी कविता आवडतात, मराठी साहित्य आवडतं, पण मुलाला नोकरी लागावी या हेतूने बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोक मुलांना इंग्रजी शाळेत घालतात ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून विरोधाभास जो आहे तो केवळ सरकार किंवा समाजात नाही आहे, ते एकूण परिस्थितीमध्ये जागतिक स्तरावरती बाकी नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत असं त्यांना वाटणं, सर्व्हिस इंडस्ट्री वाढणं, अशा गोष्टींच्यामुळे सुद्धा सेवा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात लोकं येणं. आणि तिसरं असं आहे की आता म्हणजे मी उपसभापती असले तरी मराठी भाषेची जी अप्रतिष्ठा कळत नकळत केली जाते, काही वेळेला आपण याच्यात बघतो, हिंदी किंवा इंग्लिश माध्यमामध्ये बघतो किंवा बोलत असताना मराठी भाषा म्हणजे त्यांच्या भाषेत डाऊन मार्केट अशा पद्धतीने जे पाहिलं जातं. आणि म्हणून मराठी माणूससुद्धा चार ठिकाणी बोलत असताना इंग्रजी किंवा हिंदीत एकमेकाशी बोलतो. पण आम्हाला असं दिसते माहिती की याउलट आपल्या इकडेच अनेक जणं त्याच्याबद्दल एक वेगवेगळे चांगले प्रयोग करत आहेत, मराठी भाषा शिकवण्याचे प्रयोग चाललेले आहेत. आणि विशेषतः मला सांगायला पाहिजे की मराठी सिनेमा हे इतर भाषिक लोकही भरपूर बघतायत, मराठी वाहिन्या पण बघतायत, म्हणजे त्यांना कळतं न कळतं. पण आज आपण चित्रपटगृहात गेलो तर इतर भाषांचे लोकही मराठी सिनेमे बघायला आलेले दिसतात. तर मला असं वाटतं की आपण किती सामाजिक असा जोर आणि एकजुटीने काही विषय मांडतो. आणि तुम्ही नुकतीच आकडेवारी प्रसिद्ध केलेली आहे की मराठी भाषांमध्ये जाणाऱ्यांची संख्या यावर्षी वाढलेली आहे असं पुणे जिल्ह्यामधली आकडेवारी सांगते, तर हे देखील एक सूचिन्ह आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की इंग्रजी भाषेचा बरोबर मराठी भाषेचा अभ्यास करण्यासाठी सरकारकडून बाकीचे जे काही प्रयत्न करायला पाहिजेत त्याच्यात आम्ही निश्चितपणाने उपसभापती या नात्याने बरोबर राहीन. आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचाही या विषयाला पूर्णपणे पाठिंबा आहे. परंतु अनुदान देणं किंवा हे जे विषय आहेत ते सगळे कॅबिनेटमध्ये स्वतः फॉलोअप पाठपुरावा करून आम्ही त्याच्यामध्ये काय मार्ग काढता येईल हे जरूर बघू. आणखीन जे मोठ्या संस्था आहेत की ज्यांच्याकडे खूप मोठी साधनं आणि संपत्ती आहेत तर त्या संस्थांच्याकडे शिक्षक किंवा प्राध्यापक यांची कुठली कमी नसते, तर त्यांनी स्वतःची इच्छाशक्ती याच्या पाठीमागे उभी केली तर बऱ्याचशा प्रश्नांमधून चांगला मार्गही निघू शकेल असं मला वाटतं. किती मोठा वाईट तो करून दाखवणार एवढे प्रश्न विचारतो.